बरं झालं तुम्ही आले ताईंना सोडवायला, तसं घरी कोण नाही. पण मी त्यांना बोलवते, नाही तर उशीर व्हायचं. म्हणून कुठे सोडायचं त्यांना? त्यांना घरी नाही जायचं का? आता किती दिवस माहेर राहतील, घरचे बोंबलायचे नाही त्यांच्या. बरं बोलवा. ओ ताई काय अहो, चला ना, उशीर होतोय म्हणल्या ना. हा उरकलंय ना माझं, उरकत साडेच झाली. अहो मी काय म्हणते, तुमचे भाऊ पण नाही आहेत घरी, मग तुमच्या मेवण्या बरोबरच जा. तसा लेला आडासा दिवस आहे तुमचा, दुसरं कोणी नाही, नाही तर पाठवलं असतं. पण आता यांनाच घेऊन काय होतं. मग आता बघा, वहिनी म्हणायला लागलं मला, काजल वरून वहिनीवर आला का? माणसात म्हणावं लागतं तसं, है का नाही? चला येऊ का मग? जसा सॉरी वहिनी चालत, ताई चालत, ताई म्हणा, वहिनी म्हणा, म्हणा काहीतरी. येते परत फोन करा. वहिनी बसले, गाडी पण चालू आहे ना. फोन करा. काय तर बाजे, मी बाजव बसतो, पाणी घेऊन या तुम्ही. बरं आणते बसा. बसावंच लागण अहो घराला, घरीला कुलूप आहे. बाहेरच्या वाटली काय? बाहेर असते आमच्या इथं ठेवलेली ती बॉटल. घराला कुलूप लावून कुठे गेले काय माहिती, कोण दिसानाच घरी आहो. म्हणलं चहा ठेवलं तर आला असता. नको चहा, जाऊ द्या, तुमच्यावर बोलूनच भागलं माझं. मग थोडा वेळ बसता का? अर्धा अर्धा तासान जा ना. मग नको जायची, गडबड आहे वहिनी माझ्या माग. चहा चहा पाया प्याल्याशिवाय नका जाऊ, तसं नाही मी पाठवताय तिकडे. अहो नको वहिनी, काम आहे मला. गप्पा छाना वहिनी, कुठे चहा पाणी करता? आता एवढ्या लग्नाच्या आधी एवढ्या गप्पा मारत होतं, कमी आहेत का? पण नाही, पण तुम्ही लग्न झाल्यावर सगळं विसरलात. पहिला आपण किती खेळायचो सोबत. तुम्हाला सांगू का काय? लग्न झालं ना सगळं बदलतंय. मला तर असं झालंय, उगच लग्न केलं. काय नसतं बदलत वहिनी, तुम्ही बदललात. काय नाही मी बदल नका सांगू तुम्हाला. नाही पहिल्यांदा सारखे रोज रोज यायचे, आता मला तिथे येऊन 15-20 दिवस झाले. आले का मला भेटायला? आले. अहो पण वहिनी कसं यायचं तुम्ही सांग बरं. आता तुमचं लग्न झालंय, मी तुमच्या पाशी आलो कसं वाटन? लग्न झालंय म्हणजे मेव नाही माझा, काय झालं नाही यायला? नाही बरोबर दिसत काय, तिथं कोण काय बघायला नव्हतं, माझ्या सासरचे लोक. तुम्हाला माझ्या संग बोलायचं नाही ती सांगा. कुठं एवढं कुठं काय मन गुतलंय काय? नाही तुमच्या आधीच गुतलं होतं तुमच्यात, तर तुम्ही नाही म्हणले. तुम्हालाच बघायची शेवटी माझं काय बरं वाईट. काय नाही मला नका फसू, सगळं असं तुमचं चालू आहे. तुम्ही किती मला माहिती, चालू असल्यावर सांगितलं नसतं तुम्हाला. मला कशाला सांगता, मी कोण आहे तुमची? तो का आता तुम्ही असा आवाज ही नका बोलू बरं का, पारख्या सारखं. आता काय, जेव्हा हात हातात घ्यायचा होता तेव्हा नाही घेतला ना, आता काय? जाऊ दे आता, होत असत. म्हणलं तुम्ही का लई कटळ आले मला आणि त्या माणसा संग राहत होत. ते बघितलं ना ते काळ डोन डुकरा ऐकू नका, इथे सगळे आमचेच भाऊ भाऊकी आहे. तसं म्हणायचे मग ते हाय ते हाय, किती केलं तरी नवरा आहे माझा, आयुष्य काढायचंय मला त्याच्यासोबत. तुम्ही हा म्हणले असते तर मग आता आपलं नसतं झालं बघा बरं. ह्याच्यापेक्षा तर कधी पण चांगलंच आहे मी. तेव्हा तुम्ही किती मांजर होते मला माहितीये. बापा पुढे एक शब्द जरी बोलायचा म्हणलं तरी तुमच्या जीवावर येत होतं, भेट होते नुसते असे. कोण? तुम्ही. मी बोलायचं होतं. राहू द्या आता, चेष्टा जरा बास करा, लई झाली चेष्टा. होय वहिनी काय, बाकी चांगला हिकडं हिकडं खळ्या पडते तुम्हाला. हिकडं कस काय अजून लक्षात आहे तुम्हाला? मग कशी विसरण लहानपणीची ना. इथं काय वहिनी? कुठे तीळ असते आणि दोन लई तीळ आहेत ना तोंडावर. इथं इथं बघा, इथं पण इकडे आल्यावर खराब झालात पण तुम्ही. काय आता भारी दिसत होते, लग्न झाल्यावर चालायचं होत. आता पाठी काय नवरा शिव काय जीव, आता लावणारच नवरा आहे म्हणल्यावर. पण सासरी काम धंदे सगळं बघावं लागतं, जबाबदाऱ्या पडतात ना अंगावर, म्हणून असं. तुम्ही कधी करता लग्न? मी वय बघा, आता मला दुसऱ्यांनी बघून दिलं, मला दुसऱ्यांनी लावून दिलं, तुम्ही मला बघून द्या बघा. आता सांगायचं माय भर लावून द्यायचं वय नाही. तुम्ही इकडून कुठून आले? कोण आहे आता? तुम्ही ओळखत नाही का माझा मेव ना ऋषी? ओळखतो की. इतक्या लवकर इतक्या लवकर विसरले पाहुन? नाही पाहुणा. मी काय केलंय नवीन? भारी ते त्यांची स्टाईल सारखी बदलत राहते. पण तुला इकडत नाही ग. काय याला का घेऊन आली? याला का घेऊन आली म्हणजे सोडवायला आणलंय त्याला. मला फोन केला असत, मी आलो असतो. तुम्ही आता कधी आले असते? तुम्हाला 4-4 वेळा फोन करून दमले कालपासून, तुम्ही आले का घ्यायला? तुझ्या पप्पाने पाठवले असत. आपण ते घरी नव्हते कुणी, दादा नव्हता, पप्पा नव्हते, कुणीच नव्हतं घरी. मग मला ह्यांना आणावं लागलं. परत आज नसते आले तर तुमच्या आई माझ्या नावाने बॉम्बा मारल्या असत्या. तू जाती ना त्यांना बी चांगलं वाटत असेल. कधी याची बायको येते तिकडे,
म्हणजे सोल व्हायला आपण चांगलं वाटायचं काय त्याच्यात तुला लाल केलं पाहिजे दे ना ठेव चांगलं वाटायचं काय त्याच्यात पण चांगलं म्हणजे लपाछपी खेळत होता अजून काय बांडीखुंडी हा अजून काय मला आलंय नको मना घेऊ लग घेऊ नका म्हणाव काय तुम्हाला घेऊच नका कारण मला चेष्टा करायची नाही बरोबर जाऊ द्या चहा पिऊन जा ना नको वहिनी जाऊ द्या उशीर झालाय मला काम आहे जावं की चहा पिऊन अहो नको पाहुणं राहू द्या तिचं असं लय बोल एकदा येत तुमचं सारखं पिऊन जात अहो लग्नाच्या आधी तिच्याच हातचा चहा पित होता कट्टा आला तिच्या हातचा चहा लय वेळा पेलेलो सकाळ संध्याकाळ मी आपल्याशी असायचा चहा प्यायला जाऊ का पाहुणं जाऊ दे तेवढी स्टाईल बदला भारी वाटते बदलायची कशाल छान वाटते त्यांना तिला माहिती माझा स्वभाव कसा गेला गेला ते बरं झालं आता ही जाऊ दे म्हणा काय केलं तू ते गोल गोल त्याच्यावर काय झालं मग माझा मेव नाही घरातला आहे तो मेव नाही मग इतकं जवळ पाल कस बोलत होता मग त्याला नाही तर कोणाला बोलणार लाज लज्ज नाही काय लज्ज नाही काय केलं मी तिकडे गेली सासरवालीला यायचं दोन तीन दिवसांनी कोणाला बहिणीला नाही तर वहिनीला घेऊन कोणी नव्हतं घरी मी तुम्हाला ते सांगते परत आज नसते आले तर तुम्ही बॉम्बा मारले असते आत्याने बॉम्बा मारले असते कशाला मारले असते पण इतके दिवस जाऊन बसली म्हणून आई बॉम्ब बोलते का तुला कधी म्हणली का कुठलं काम कर तुम्हाला नाही माहिती किती काम कर सगळं मला करावं लागतं काय करायला लागतं तुला काय म्हणजे तुम्ही काय बघत नाहीत का ग माझी आई इतकी चांगली हा लय आईचं गुणगान दिसन माझी आई तेवढे पाय धुवून पिन इतकी माझी आई चांगली हा आणि बायको काय करते बायको बायको लय सटवी काय सांगू मग कशाला सटवी बायको करायची सटवी आलते काय तुमच्यापाशी ना तू नखर काय केलं नखर मी मग जायचं नाही कुठल्या मुला बोल मला नाही पटत असले काय नाही पटत बोल झालं ते मला पटत नाही पण मी तुझं लय आले गुण बघितलं ना मागाशी काय बघितलं बाजू बसून काय होत काय केलं मी असं काय त्याला पप्पी दिल्या तुम्ही तोंडाला इथे बोलू नका बरं का कधी पप्पी दिली हाताला हात मिळवताय जवळी येत आहे की हा मग काय थोडी मेवण्याची अंदाजी चेष्टा चालतच असते मेवणीची इतकी चालते का मेवणीची अंदाजीची चेष्टा तुम्ही करत नाही का तुमच्या मेवणीची चेष्टा मी कुठे जाते पण केली नाही मेवणीची असली गान चेष्टा हा मग आमच्यात चलते आम्ही नाही तुमच्या वरी कुठे आमच्यात चलते आम्हाला मन मोकळ्यापणाने बोलायला लागत अरे ग बस जा तुम्ही हातबीत करू नका सांगते मी हातबीत करून आईला येऊ दे दाखवतो तुम्ही गायना नाही केली ना मग दाखवत काय करणार तुमची आई जा येऊ दे हा येऊ दे आई इकडे आली आता कुठे मी आले होते तेव्हा घराला कुलूप होतो कुठे गेले तुम्ही काम धंदा असतात का नाही आम्हाला लहानत नाही मागे लय काम धंद्यावाले आतापर्यंत लय काम धंदा करून बोंब पाडली आई सुनेच कोण बघ तुझे काय त्याला कथक करते कुठे तक करते मी आले दोन दिवस झाले माझ्या माग टुमन लावलंय लवकर येवण्याला घेऊन आली आणि कशी गालत होती बसले ते एका मी एक असं गालत गल पळते मी लोन बघतोय तिथून आपल्या त्या पिलूच्या झाला पासून किती खोट बरं माणसाने मी काय करत घरा घालून काय बसायला रिकामी आहे का मला कळत नाही काय आणि बोलून काय म्हणते आमची चेष्टा चालली आम्हाला थोडीफार चेष्टा तर कुणाची पण चलत काय खोट बोलून अगं काय जनाची नसते तर मनाची लाज धरायची ना तो जिंजा काय गट आबरूची पुरगी गही पण आता तुम्ही बघितलं का तुमच्या डोळ्याने काय बोलते हे काय बोलते एवढा येडा नाही तो किती याड आहे मला माहिती लग्न केलंय मी संसार केलाय त्यांच्या संग किती छान आहे किती याड आहे मला माहिती बया काय ऐकलंय काय ऐकलं तुम्ही ते तुला आवडत होत ना हा आवडत होता मग काय झालं आवडत होत त्याच्या बदल कालायची ना कशाला आली आपल्या घरात ती कशाला आली कशाला आणली तुम्ही मग बघ काय म्हणते ओळून मला कशाला आणते अगं तू आधी झक मारायची ना हिता येऊन हे घरादाराचा उमरा पाहून एवढं नकर काय तुझं आपण काय खोट बोलाय मोकळे काय तुम्हाला तुमच्या लेकराचं दिसतं तुमचं कसं आहे माहितीये का आपलं ते बाबून लोकांचं ते कळत कधी नाही आमच्या बाजूनी बोलणार तुम्हाला तुमचाच लेख दिसणार हो मावशी काय झालं काय गडबड चालली फॅमिली नाग गोपसा यायची गरज आहे काल मी सांगते तुम्हाला काय झालं ऐका नाही एक मिनिट ह्याचं तोंड गप करू दे अरे आम्हाला काय हाऊस नाही तुमच्या घरात डोकं घालायची पण आमच्या डोक्याला बाग 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 तुमची ऐकू येते तुझं डोकं दुखतंय ना मोठ्या गोट्या घ्यायचा कथाकच डोक्या वापरून घ्यायचं नाही ते आपटलं तरी तुमचे आवाज बंद होणार आहेत का काय चाललंय का काय चाललंय हीच ह्या पुरी मोर नकर येत सारे काय माझं आव्हानला माझं दिसत बरं मला सांगा घरी बाप नव्हता दादा नव्हता मग सोडवायला मेवण्याला आणलं काय फरक पडला जाऊ द्या पाहून ऐक माझं मला फोन केला असता माझी बायको आहे म्हणलं माझा हक्क आहे कधी बी जायला गाडी घेऊन
दोन दिवस झाले ह्यांना फोन करते नाही कारण सांगतात मला नुसतं येत नाही म्हणून मी बोंबलतात मग मी काय करायचं नको नको पटून कुठलं की पोर ग नाही केला माहित भी नाही तुम्हाला माहिती कधी कधी ते येत होतं म्हणून ओळखत होतो आणि आणले कधी भी ते माझ्या समोर अरे जाऊ दे काय मावशी तुम्ही भी पोरा स्वारांची भांडण नवरा बायकोची चार दिवस असते चार दिवस गोड बोलतात कशाला तुम्ही तरी ताण घेता याचा याला आणि तुला तरी कळत नाही का एवढी चांगली बायको मी मिळाली तुला तू बघतो उगवतीला दिसतो मावळतीला तुला कळत काय मलाच नाही कळलं सांगा याला जाऊन दे बरा हुकली चुकली असली तरी घे बाबा पण दड पण कुड मातीत घालतो आता समजून घेतोय तिला परत घेणार नाही देणार ठेव परत हुकली चुकली ना तिची हुकली गायले गुली गट ठोकली मग विकली माझं लय हल्लय आज तू बिचार जाऊन दे एवढी मला काय लक्ष द्यायचं नव्हतं बरं का तुमच्यात म्हणजे पुरीची दया आली मला नाही तर काय भांडणं तर घराघरात चालू असतात कोणाची बी काय आम्ही पण लक्ष द्यायचं कारण नाही जातो का तुझं डोकं नाही तुझं खोका आणि निघ बरोबर जातो 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 सहावाय देवाय कशाला येत ना आमच्या मला बी नाही लावायचं तुमच्या दोघांच्या नादी बसा मायलेक हिला आकलून दे तू ती बघून घे तुझी बाई तू बघून घे म्हणजे तुझी माझी आहे हाय पण माझं देतात का तात चलून जेनुभर चलून का नाही देत अजिबात दाब देत जा ना मग दिन कशी कशी दाब द्यायची आता राहिल्या का काय दाब द्यायचा अगोदर म्हणते माझा नवरा मी बघन म्हातारीची काय गरज नवला म्हणा तुझ्या आधी माझा पोलगा आहे म्हणायचं तिला मग सार म्हणून बसले म्हणजे तुझा आहे का माझा आहे म्हणलं तुला नवरा आता झालाय माझा लोक आता आधी चला आता घरी दाखवू तिला बरं बघू तिचा सोमवार